हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. आज दिवाळीच्या फराळाची सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात अगोदर करंज्यासाठी तयार केलेलं आहे सारण. सारणाला लागणारं गरा आणि काजू बदाम इलायची वगैरे हे सगळे जिथं हे प्लेटमध्ये जेवढं बी दिसतं हे सगळं बाकर बनवायचं आहे. बाकराच्या करंज्या कुणी तिळाच्या करते कुणी खव्याच्या करते. हे मी गरा थोडं थोडं तूप टाकून एकदम चांगला भाजून घेतला आहे. त्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स पण थोडं थोडं तूप टाकून शिनी मस्त भाजून घ्यायचे थोडासा असा कलर येईपर्यंत. त्यांना काजू बदाम असले का करंज्यामध्ये छान लागते. दाताखाली आले की थोडे मोठे मोठे टाकले की आणि काजू मी असे भाजून घेतले. त्यानंतर बदाम पण भाजून घेतले. मस्त करंज्याची ही रेसिपी आहे. बदाम भाजून झाल्याच्या नंतर हे खोबरं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. जास्त करपायचं नाही आणि ह्याला काही मिक्सरला वगैरे लावायची काही गरज पडत नाही. बारीक करण्यासाठी थोडंसं आपण गरम करून घेतलं की हातानं असं कूस केलं तरी पण ते एकदम मॅश होऊन जाते. त्यानंतर किसमिस मनुके वगैरे घातलेत. सगळं घातले म्हणजे पोरं कसं खातात असं तर काय खात नाही. त्यामुळं करंज्यामध्ये टाकलं की खाऊन घेतात आणि आवडतं पण त्यांना. मस्त हे अशा करंज्या भरून होतात आपल्या. आता हे लावलेलं आहे मी मैद्याचं पीठ. त्याच्यामध्ये ना अर्धा किलो मैद्यामध्ये अर्धा कप गरम करून एकदम गरम करून गार करून तेल घालून मैद्याचं पीठ एकदम मऊ असं बनवून घेतलेलं. त्यानंतर हे जे आपलं सगळं सारण आहे करंज्यामध्ये भरायचं हे सगळं एक एक जीव करून घेतले. ह्याच्यामध्ये सगळं जे बी इलायची वगैरे काजू बदाम जे बी होतं ड्रायफ्रूट्स ते सगळे मिक्स करून ह्या असं मुठीनं असं चोळून शिनी एकदम बारीक एकजीव करून हे असं घेतले. चला आता करंज्या भरायला सुरुवात करूया. करंज्या भरताना अगोदर सगळं करंज्यासाठी खूप छोटी लाटी लागते. एकदम आपण पापडला घेतो त्याच्यातले अर्धेच हे असे पानं लाटून घेतले. आणि मी काही साचानं वगैरे काय बनवत बसले नाही. घरगुतीच आपलं हातानंच बनवले मी. हे माझ्या आजीनं मला माझ्या आईच्या आईनं शिकवलेलं की कसं भरायची करंजी. एका हातानं मधल्या बाकरचे असते ते सारण असते ते असं दाबायचं आणि दुसऱ्या हातानं बोटानं धुनीच्या चिमटीमध्ये दाबून भरायचे. मला मुरड पण घालता येते पण मी काही घातली नाही. खूप वेळ लागतो मुरड घालायला आणि मग पटपट पटपट होत नाही. मुलं आणि घरातलं काम असते त्यामुळं जरा लवकर आवरायचा प्रयत्न केला आहे. तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतरच करंज्या तळायला टाकायच्या कारण गार तेलामध्ये करंजी टाकल्यानं व्यवस्थित भाजत नाही आणि जास्त तेल पिती ती. त्यामुळं अशा एकदम गोल्डन होईपर्यंत मस्त भाजून घेतल्यात. एवढ्या खुशखुशीत झाल्यात ना करंज्या. एकदम टेस्टी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.